छत्रपती शिवाजी महाराजांची प्रभू श्रीरामावर श्रद्धा होती. आग्रा भेटीत महाराज जेव्हा उत्तरेतील हिंदूंना भेटत तेव्हा रामराम म्हणून नमस्कार करत असे असं त्या काळातील पत्र वाचताना आपल्याला समजतं. आपल्या चिरंजीवांचे नावही महाराजांनी रामच ठेवले, जे पुढे तिसरे छत्रपती राजाराम म्हणून विख्यात आहेत. आजच्या पत्रात आपल्याला शिवाजी महाराजांच्या रामभक्तीचा प्रत्यय दिसतो. पाहूया आजचं हे पत्र. चैत्र त्रयोदशीच्या दिवशी गुरुवारी क्षत्रिय कुलावतंश राजा शिवछत्रपती यांनी आबाजी मोरदेव जे जावळीचे देशाधिकारी आहेत त्यांना आज्ञा केली आहे की कराड प्रांतातील नाणेघोळ कर्यातीतले चाफळ गावातील रघुनाथ देवस्थानाला नित्यपूजेसाठी आणि तिथल्या सेवकांना पगार मिळण्यासाठी रक्कम आणि रामदास स्वामींना त्यांचा समुदाय इमारती आणि अन्नछत्र यासाठी दरवर्षी 60 खंडी तांदूळ आणि 61 खंडी नागली असे एकंदर 121 खंडी सामान देत जावे म्हणून यापूर्वी आदेश केला होता. त्याप्रमाणे रामदास स्वामी शिवथर इथं राहत होते आणि देवाचा महोत्सव करत होते त्यांना तुम्ही देत होतात. अलीकडे त्यांनी म्हणजे रामदास स्वामींनी रावजी पंत आणि त्यांचे शिष्य रामाजी गोसावी यांना निरोप घेऊन रायगडावर पाठवले की श्रीरामासाठी आजवर दिले ते सर्व पावले, यावर एक रुपया देखील किंवा कुठले सामानही नको. हे ऐकून आमच्या मनात आले की असं काय झालं, आमच्याकडून काही चुकभूल झाली नाही तरी असं काय झालं की पाठवलेले वस्त्र पालखी सगळंच परत पाठवून दिलं. रामदास स्वामींच्या शिष्यांना बोलवून विचारपूस करावी आणि कारण जाणून घ्यावे की असं काय झालं. पूर्वी आमची आणि रामदास स्वामींची भेट चाफळ इथं झाली होती तेव्हा स्वामींनी विचारले होते की श्रीरामाची सेवा कोण करतं, श्रीरामाच्या पूजेसाठी काही द्यायचे असेल तर ते कुणाला द्यावे. तेव्हा रामदास स्वामींनी स्वतःच दिवाकर गोसावी यांचं नाव सांगितलं होतं. दिवाकर गोसावी महाबळेश्वर इथं असतात व श्रीराम त्यांच्याकडून सेवा घेतो आहे असे ते म्हणाले होते. दत्ताजी पंत यांनीही चाफळ भेटीत रामदास स्वामींना विचारले तेव्हा देखील स्वामी हेच म्हणाले होते. मग आम्ही दत्ताजी पंतांना पत्र पाठवून पन्हाळून बोलवून आणलं आणि विचारलं की स्वामी आता पैसे किंवा सामान का घेत नाहीत, तर त्यांनी स्वामी निस्पृह आहेत आणि आजवर जे घेतले ते महाराजांच्या भक्तीसाठी घेतले आणि आता पुन्हा पूर्वीसारखे निस्पृह वागत आहेत तेव्हा मनात काही संशय धरू नये असे म्हटले. परंतु आता देवाच्या पूजेस आपले काही पावत नाही म्हणून समाधान होत नाही, म्हणून श्री रघुनाथाच्या पूजेसाठी पूर्वीप्रमाणेच दिवाकर गोसावी आणि रामदास स्वामी जिथे असतील तिथे सामान आणि पैसे पाठवत जावे. त्यांना हवे तसे ते सामान आणि पैसे वापरतील आणि जर घेतले नाही तर ते सामान आणि पैसे जमा करत जावे आणि त्याचा एकत्र हिशोब ठेवत जावा. सामग्रीच्या रकमेच्या वराता अर्थात पे ऑर्डर्स असतात तशा पे ऑर्डर्स देऊ नये, जे सनदेत लिहिले आहे तीच साधन सामग्री देत जाणे. असे एकंदर रक्कम आणि 121 खंडी सामान रामदास स्वामी पुढे जेव्हा कधी आज्ञा करतील तेव्हा सरकारातून त्यांना द्यावं. 121 खंडी सामानाची तयारी नेहमी ठेवावी. पुढे पाऊस पाण्यात सामान मिळो न मिळो दरवर्षी हिशोब करून सामानाची तयारी ठेवावी. रामदास स्वामींनी पुढे सामान मागितले आणि आपल्याकडे असलेले सामान आपल्यालाच आपल्या कामास पाहिजे असे झाले तर मग सामान सरकारी पैशातून खरेदी करून द्यावे. काही पैसे आणि सामान तयारीत आहे आणि काही मिळत नाही, परंतु स्वामी घ्यायला तयार असतील तर बाजारभावाप्रमाणे पैसे देऊन रामदास स्वामी जिथे असतील तिथून जवळ असलेल्या बाजारपेठेतून सामान घेण्यास कारकुनाला हिशोब नेमून सांगणे. आता सांगितलेल्या कामात काही चूक झाली आणि त्याची तक्रार समोर आली तर ताकीद देण्यात येईल. रामदास स्वामींना काही सेवेकरी किंवा शिपाई पाहिजे असल्यास एक दोन लोक तुमच्या सुभेतूनच पाठवावे. दिवाकर गोसावी यांना घोडी दिली आहे, तिच्या अन्नासाठी रोज एक पायली धान्य देत जावे. दिवाकर गोसावी चाफळ इथं श्री रघुनाथाची पूजा करतील, महोत्सव करतील, त्याचा प्रसाद घेऊन तुमच्या भेटीस येतील तेव्हा ती पूजा महोत्सव आपणच केला आहे असं समाधान वाटेल. त्या आल्यावर त्यांना वेळच्या वेळी सामान आणि पैसे मिळतात का याची विचारपूस करावी. रामदास स्वामींचे शिष्य पुष्कळ आहेत, परंतु त्यांनीच सांगितल्याप्रमाणे दिवाकर गोसावी यांना चाफळ आणि श्री रघुनाथाचे देवस्थान स्वाधीन केले आहे हे सदैव लक्षात ठेवावे. या पत्रामधून शिवाजी महाराजांची रामभक्ती आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. गरवारे कार पेंट प्रोडक्शन फिल्म तुमच्या कारला वाचवते यूवी रेज, ऍसिड रेन आणि पक्ष्यांच्या घाणीने होणाऱ्या नुकसानातून. ठेवते तुमच्या गाडीला चकचकीत नवीन वर्षोन वर्ष. कॉल करा 9689968996.